येथे सतत घडणाऱ्या लहान मोठ्या चोरीच्या घटनांमुळे बीबी येथील व्यापारी व जनतेने बीबी पोलीस स्टेशनच्या निषेधार्थ पाडलेल्या कडकडीत बंदमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्याच्या जवळ असलेल्या लोणार तालुक्याच्या अंतर्गत बीबी परिसरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एकाच महिन्यात बीबी येथे चोरीच्या 3 घटना घडल्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या गलथान कारभाराचा निषेध म्हणून बंद पाळण्याचे ठरवले होते. त्यास 100% प्रतिसाद मिळाला. गावातील सर्वच लहान मोठ्या दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासून सायंकाळपर्यंत बंद ठेवली. त्यामुळे आज बीबी बस स्थानकावर शुकशुकाट दिसून येत होता. बंदचा गोरगरीब जनतेच्या जीवनावर मात्र परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. बंद दरम्यान वरिष्ठांनी व्यापाऱ्यांना भेट न दिल्यामुळे त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला आहे व त्यांचेही कनिष्ठांना पाठबळ आहे की काय अशी शंका जनतेतून उपस्थित होत आहे. बीबी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावावे अशी मागणी व्यापारी व नागरिक करीत आहेत. सय्यद तौसीफ, सिंदखेड राजा. किराणा जे वेळोवेळी चोऱ्या होतात त्या निषेधार्थ आम्ही आज कडकडीत बंद पाळले. कोणाच्या विरुद्ध? पोलीस डिपार्टमेंट विरुद्ध. पोलीस पोलीस स्टेशन असून मग रातच्या गस्त वगैरे घालत नाही का? गस्त वगैरे घालतात पण ते हे काय म्हणतात त्याला सायलन्स वाजत चालतात त्यामुळे थोडी पकडले जात नाही. त्यांनी सायलन्स न वाजवता अशी गस्त घालायला पाहिजे. त्यांनी पस्तीस लोक आणि 2 48 लोकांचा स्टाफ असल्यानंतर बी कोणी गस्त अशी घालतात त्याच्यामुळे तर सायरन वाजवतात. ते सायरन वाजवत असताना म्हणजे चोर दुसरीकडे पळून जातात. मग त्या एरियामध्ये चोरी होती तर आमचं म्हणणं आहे की 2-2 3-3 लोक प्रत्येक चौकात चौकात उभे राहायला पाहिजेत. तर पण तेवढा एरिया त्यांनी सांभाळा पाहिजे. 2 लोकांनी तुमच्या इथं पण मागे चोरी झाली होती त्याबद्दल काही तपास लावला? अजून तर काही तपास लागला नाही. काही तुमचं काय काय सामान चोरी झालं होतं? माझं मोटरसायकल गेली, एक गाडी गेली होती. गाडी भेटली पण मोटरसायकल नाही भेटली. अजून सदरविचं पोलीस डिपार्टमेंटच्या असून बी यांच्या चोरीचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. सोनं चांदी नाही भेटली अजून. नाही का? चोराचा काही सुगाव नाही लागला? नाही नाही अजून कुठे काय चोराचं काही पता नाही आहे. तुमच्यामध्ये काय सांगू शकता? तुम्ही माझे पोलीस कर्मचारी आहात तर तुमच्या मतानं तुम्ही काय बोलू शकता या बीबीच्या संदर्भात? मी आता पोलिसाच्या जे घरी जर चोरी होते तर मग सामान्य जनतेचं काय? हा बी एक प्रश्न निर्माण होते ना. हां, अजून मी मला भीती वाटते की घराचं बाहेर यायची. आजही तुमच्या मनात भीतीचं वातावरण आहे? मग काय सर,